संजय सुळे यांच्या हस्ते हंडळ साहेबांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाणार आहे. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, या व्यासपीठाची शोभा वाढेल त्याबद्दल आपलं मनापासून आभार. वेळ कोणाला मिळत नसतो, पण वेळात वेळ काढून तुम्ही आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवलीत, तसेच या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन कमिटी तसेच धनगर वसई प्रीमियर लीग 2020-21 या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू सरळ गेलाय, आउट ऑफ द पार्क, 6 धावा, मॅग्निफिसंट स्ट्रोक. अजिंक्य लोन आणि सुळे ट्रॅव्हल्स या दोन संघांदरम्यानची लढत आहे. अजिंक्य ट्रॅव्हल्स प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ, 6 धावा, धाव फलकावते रोहित आणि सतीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सतीशच्या बॅट मधून हा येणारा फटका आपण पाहतोय, अतिशय अप्रतिम फटका होता. माफ कर, रोहितच्या बॅटमधून आलेला हा फटका आहे. दोन चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सुनील, पाहूया पुढील चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी सरळ, शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतो. एक धाव येते लेग बाईकच्या रूपाने आमच्या ऑफिसेस आम्हाला दर्शवत आहेत. 3 चेंडूचा खेळ, 6 2 चेंडू, 3 चेंडूचा खेळ आणि 7 धावा, धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. अतिशय महत्वपूर्ण लढत, कारण साखळी सामने आपण पाहतोय आणि साखळी सामन्यांमध्ये तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवावा लागेल, कारण जर का साखळी सामन्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आता मात्र ऑन साईडला बॅटच्या रडारमध्ये मध्ये आलेला चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी अफलातून फटका. अतिशय चांगला फटका होता, ज्या प्रकारचा चेंडू होता गुडलेन स्पॉट ते पीच झाला, त्याला स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ गेला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक, डान्सिंग डाउन द विकेट मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा गेला, क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय आणि झेल बाजवत असताना माघारी परतावा लागतंय, ज्याच्या बॅटमधून आला हा फटका. सतीश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सुहास येताना आपण पाहतोय. आतापर्यंतचा धाव फलक आपल्याला दर्शवलं जाते, 5 चेंडूचा खेळ, 13 धावा, एकाकडेच्या मोबदल्यात अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये पाहूया किती धाव फलकापर्यंत मजल मारली जाते, कारण सुरळ ट्रॅव्हल्स एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अजिंक्य 11. बॅकफुट येथे गेले, पंच करून दिला चेंडूला, त्या ठिकाणी जवळजवळ क्षेत्ररक्षण काढले संदीप क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी फंबल होते. दोन्ही क्षेत्ररक्षक फंबल होत असताना एक धाव कंप्लीट, दुसरा धावचा प्रयत्न, दोन्ही धाव कंप्लीट, तिसरा धावचा प्रयत्न होतोय का, परंतु तिसरी धाव घेत असताना फेकी बरोबर त्या ठिकाणी आलेली नाही आणि अशा प्रकारे 3 धाबा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धाबाने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना 16 धाबा धावल का ते मोजल्या जात आहेत. वेलकम टू जे धनगर वसई प्रीमियर लीग 2020-21 हे दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. या आयोजनांतर्गत जे प्रेक्षकवर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं मनापासून आभार, तसेच स्वागत सुद्धा, कारण आपण आहात म्हणूनच इतक्या चांगल्या प्रकारे स्पर्धा आयोजित होताना आपण पाहत असतो. तसेच आमच्या या कॉम्बॉक्समध्ये आम्हाला डिजिटल टीम जोडली गेलेली आहे, JTCची पूर्ण टीम, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आता मात्र जास्तीत जास्तच बाहेर पीच झालेला चेंडू त्या ठिकाणी उसळी घेणारा पाहायला मिळते. आमच्या ऑफिसर्स आम्हाला दर्शवतो वाईडचा इशारा, थोडस जास्तच बाहेर येणारा चेंडू होता, फलंदाज शफल झाले होते तरी सुद्धा चेंडू त्यांच्या आसपास नव्हता, म्हणूनच हा वाईडचा इशारा आमच्या इथपर्यंत पोहोचतोय. आणि 1 धाव ऍड होत असताना 17 धावा या पहिल्या चेंडूवरती दर्शवल्या जात आहेत स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेत असताना
एक धाव घेतली जाते त्या ठिकाणी लेग बाईकच्या रूपाने आमचे ऑफिशियल दिनेश मांगेला त्या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. मयूर मांगेला आम्हाला दर्शवत आहेत त्या ठिकाणी की लेग बाईकच्या रूपाने एक धाव येते. एका चेंडूचा खेळ झाला. आता मात्र पुन्हा एकदा उजव्या स्टेजच्या जास्तच बाहेर वाईडची सांगता होते. अतिशय खराब गोलंदाजी मित्र म्हणे. सोळे ट्रॅव्हल संघाचा विचार करायचा झाला तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा निराशाजनक परफॉर्मन्स त्या संघाने दिला होता आणि आत्ता पुन्हा एकदा त्याच प्रकारची सुरुवात होताना पाहायला मिळते. कारण पहिलं षटक अतिशय महागड 16 धावांचं, त्यानंतर अतिरिक्त अतिरिक्त धावा. आता मात्र एक संधी होती, चेंडूला मात्र पुल करून दिला आहे आणि पुल या ठिकाणी सक्सेसफुल होतोय का? तर येस, इट इज सक्सेसफुल अँड गोज डाऊन टू दी फोर. चार धावा येत आहेत. वेलकम टू जय. पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होता. शफल झाला, विरकावून दिलाय, चेंडू सरळ ऑन साइडला, सरळ जातोय सहा धावांसाठी. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक ऑफ फुलातून पडता. थँक्यू कृष्ण सातपुते स्टाईल मध्ये मारलेला फटका पाहायला मध्ये अप्रतिम फटका. जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न मी तर म्हणेल, कारण एक बहारदार फटका, वेल टाइम वेल टेक्निक अँड गोज डाऊन टू द सिक्स. सहा धावा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या राडार मध्ये आलाय, कोणती संधी नाही, इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स. सहा धावा. पस्तीस धावा, चार चेंडूचा खेळ झालाय. काय समाचार घेतला जाते गोलंदाजीचा. जवळजवळ दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आणि आता मात्र सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी सरळ गणेश माने यांच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट चेंडूचे सांगता होते. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल अक्षय याचं हे षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. सोळे ट्रॅव्हल्स संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अजिंक्य इलेव्हन, त्यानंतर आपण पुढच्या सामन्याकडे सुद्धा वळणार आहोत. कैलास दगडू पावदाने वॉरियर्स आणि दादा एडगे स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे, या पहिल्या इनिंग नंतर आपण टॉससाठी यायचंय. आणि आता शेवटच्या चेंडू मात्र या ठिकाणी इष्टांचा वेध घेताना पाहायला मिळतोय, जाताना शेवट गोड होताना पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षय याचा. येणारे सहा चेंडू आपल्याला दर्शवतील की काय घडेल या मॅच मध्ये, काय असेल या पहिल्या इनिंगचं चित्र. तत्पूर्वी या ऐकूया, जाऊयात डीजे श्रीकडे. शेवटचे सहा चेंडू, या सहा चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल ते मात्र येणारी काळवेळ आपल्याला नक्की दर्शवेल. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळत आहेत. सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, वाईडचा इशारा येतोय आमच्या ऑफिशियल्स कडून. येस, इट इज नो, नो चेंडूचे सांगता होते आणि कमांतरित धाव या ठिकाणी ऍड केली जाईल.
पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज होत असताना सौरभ पाल मध्ये 36 धावा धावफलकावरती. आता मात्र खोलो टप्प्यात चेंडू सरळ फिरकावून दिला, चेंडूला सरळ आपण पाहतोय जोपर्यंत लॉन्ग अपचं क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी येतोय. एक धावा आणि तसेच दोन धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. दबाव संपूर्णपणे प्रत्येक फलंदाज प्रत्येक क्षेत्ररक्षकावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण ज्या प्रकारची धावगती आहे धावगतीची गती आपण पाहतोय ती काहीशी जास्त असल्या कारणाने प्रत्येक खेळाडूचे शोल्डर या ठिकाणी डाऊन होताना पाहायला मिळतात. अहिल्या सोळ ट्रॅव्हल्स आणि अजिंक्य इलेव्हन या दोन संघांदरम्यानची लढत आणि या लढतीमधील पहिली इनिंग अतिशय गतिमान धावसंख्या दाखवताना पाहायला मिळते. ऑन साईडला घेऊन काढला चेंडू, त्या ठिकाणी एक धाव येते, एक धाव अर्जित केली जात असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये जातोय का, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आणि शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय चांगला झेल, कारण जवळजवळ असं वाटलं तर चेंडू सीमारेषा बाहेर जातो की काय, परंतु अप्रतिम गॅदरिंग पाहायला मिळतं आणि गडी या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जात असताना अजून एका विकेटचं पतन. थँक्यू. शेवटच्या तीन चेंडूचा खेळ शिल्लक असेल, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत शंकर. रोहित आतापर्यंत 8 चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती लगावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 29 धावा मर्यादित 3 षटकामध्ये पाहायला मिळते. ऑन साईडला खेळून काढला चेंडू, खोदून काढलाय बॅकपासवर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी घेण्याच्या नादामध्ये माघारी परतावं लागते की काय, येस इट इज गॉन. आमचे ऑफिशियल साईडने दर्शवतात की हा गडी बाद आहे. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी, पंचाकडे दात मागितले तर लेगबायचा इशारा येतोय आणि लेगबायचा इशारा येत असताना आपण पाहतोय धावा धावफलकावरती 41 धावा, पाच चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू असणार आहे. जखडून ठेवलं गेलं शेवटच्या षटकात जर विचार करायचा झाला, आतापर्यंत 5 धावा खर्ची करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. आता मात्र हलक्यात खेळून काढले चेंडू, आपण पाहतोय जेष्ठीच्या बाहेर पिचिंग झाला, त्यानंतर आत येत असताना पंचाकडे दात मागितल्या, त्याने विकेटचं पतन होत असताना अजून एक गडी तंबूच्या आसऱ्याला शेवटच्या चेंडूवरती. 41 धावांवरती धाव संख्या स्थिरावली असताना 42 धावांचं आव्हान असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी अजिंक्य सुळे ट्रॅव्हल्स या संघाला. Wait for the ladies, no more time for babies. You wanna see what's gone crazy? Jine mera dil lutteya, jine mainu maar sutteya, jine mera dil lutteya, jine mainu maar sutteya. Lak badla balori ode nain nain, kanni chumke hulare ode lain lain. Galla kar di shehd to mithiya, jine mera dil lutteya, jine mainu maar sutteya, jine mera dil lutteya.
baby. Apache Indian, shit at the control station. Thank you, Rajay. चला यापुढील होणार सामना कैलासचे दगडू बावद आणि वॉरियर्स वर्सेस दादा हेडके स्ट्रायकर्स. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी या. बॉल दिला ना अठरा चेंडू बेचाळीस धावांची गरज. चला चित्रशन लावून घ्या. अजिंक्य इलेव्हन विनंती आहे थोडी घाई करा, अजूनही आम्हाला खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. कैलासचे दगडू बावद आणि वॉरियर्स आलेला आहे, त्यानंतर दादा हेडके स्ट्रायकर्स. कॅप्टन दादा हेडके कॅप्टन्स प्लीज. पॉवर प्ले नसेल, तीन षटकांचा खेळ आहे, पॉवर प्ले नसेल. डावेष्टीच्या बाहेर जाणार चेंडू पाहायला मिळते. वाईडची सांगता होत असताना पहिला चेंडू यत्रिणीने अतिरिक्त येताना पाहायला मिळते. अतिशय महत्वाची मॅच आहे. जर धाव फलकाचा विचार करायचा झाला तर बेचाळीस धावांची गरज, आणि बेचाळीस धावांची गरज असताना पहिला चेंडू अवांतरित रूपाने एक बोनस देण्यात आलेला आहे. चांगली सुरुवात मित्र म्हणेल. एकही चेंडू न हाताळत असताना अजिंक्य इलेव्हन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सोळे ट्रॅव्हल्स. चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जात आहे, कारण ही मॅच जिंकणं खूप महत्वाची आहे. जर सोळे ट्रॅव्हल्सचा जर विचार करायचा झाला, दुसरा सामना खेळत आहेत आजच्या दिवसामध्ये. पहिला सामना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं, त्यानंतर अजिंक्य इलेव्हन पहिला संघ सामना विजयी होताना आपण पाहिला आहे. आणि त्यानंतर येस कैलासचे दगडू बावद आणि वॉरियर्स या संघात नाणेबेगीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय दादा हेडके स्ट्रायकर्स या संघाला. हलक्यातान खेळून काढला चेंडू आपण पाहतोय. त्या ठिकाणी स्ट्राईक चेंज केली जाते. नवीन स्ट्राईक एंडवर त्याचा फलंदाज गणेश माने. हा फलंदाज खूप महत्त्वाचा आहे. जर का मागच्या वर्षीचा विचार करायचा झाला, 2019 पर्व या खेळाडूंनी गाजवलं होतं अक्षरशः आपल्या बॅटमधून. ज्या प्रकारची फटकेबाजी केली होती, जो चेंडू येईल तो सीमारेषा बाहेर धाडला होता, आणि तो महत्त्वाचा खेळाडू या ठिकाणी आत्ताच्या सामन्यामध्ये सलामीराच्या रूपाने येताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये दोन विकेट गेल्यानंतर आला होता, आणि आत्ता पाहूया सलामीला आल्यानंतर आपल्या संघासाठी काय कारनामा करतोय. दोन धावा धावफलकातील लागल्या जातात. एका चेंडूचा खेळ झालाय. नितीन गोलंदाजी मार्ग आपला पाहायला मिळतोय. चला घाई करा. विनंती आपण आपण व्यासपीठाजवळ या आणि आयोजकांशी संपर्क साधा. आपलं जे काही असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधून आयोजकांशी बोलायचंय.
ठेकियां ते नित खड़के हो ठेकियां ते नित खड़के खड़के गलासी तेरे नाल ते नी ठेकियां ते नित खड़के थैंक यू थैंक यू डीजे टेम्पो मागे जायचे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला म्हणजे आमच्या ऑफिसर्सकडे अपील जरूर केली गेली आहे परंतु हा चेंडू डॉट स्वरूपाने येतोय चार चेंडूचा खेळ आणि सात धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत सामन्याचा जर विचार करायचा झाला तर अजिंक्य इलेव्हन आणि सोळे ट्रॅव्हल्स या दोन संघांदरम्यानची लढत आहे अतिशय चांगली लढत आणि या चांगल्या लढतीमधील जवळजवळ आपण पाहतोय पहिल्या षटका पहिल्या इनिंग मध्ये 41 धावा आपल्याला दाखवल्या त्याने आता मात्र इनसाइड डाउट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर चार धावा व्हाट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक बाय मिस्टर गणेश माने अप्रतिम फटका इनसाइड डाउटचा फटका पाहायला मिळाला चार धावा त्या ठिकाणी आल्या पाच चेंडूचा खेळणे 11 धावा धावफलकावरती तीन षटकांच्या मर्यादित खेळामध्ये आपण पाहतो 42 धावांचं आव्हान असताना 11 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत शेवटचा चेंडू घेऊन या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मिस्टर नितीन दोन चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि या दोन चौकारांनीशी चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र पुन्हा एकदा रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ गेला आहे यष्टांचा वेध घेणारा त्रिफळचित होत असताना गणेश माने यांची खेळ संपुष्टात वेलकम डीजे पश पश परदेसी ने नो पर नुंज वचे सानू रोश मुंडा गुर्राल कोसो वाशिंगटन नो बदले सानू थैंक यू डीजे पहिला षटकाची समाप्ती 11 धावा धाव फलकावरती अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 31 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी अतिशय महत्वाची लढत आणि महत्वाच्या लढतीमधील 31 धावा त्यामध्ये आपण पाहणार 3 धावांची पॅनल्टी असेल म्हणून 28 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुहास येताना पाहायला मिळत आहेत पाहूया सुहास कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय कारण 14 धावा प्रति षटकामागे येणं गरजेचे असतील यापुढील मॅच साठी सुद्धा तयार राहायचंय कैलास म्हणजे दगडू बावद आणि वॉरियर्स आणि दादा एडगे स्ट्रायकर्स या दोन्ही संघाने मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाल आपला एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती पाठवा चला सुरुवात करायची अजिंक्य इलेव्हन 11 धावा 12 चेंडू 31 ची गरज 3 धावांची पॅनल्टी म्हणजे 12 चेंडू 28 धावांची गरज चांगला चेंडू पाहायला मिळतो इनसाइड डाउट होणारा जवळजवळ दिशा लाईन अँड लाईन अप्रतिम पाहायला मिळते आणि डॉट चेंडू हाताळत असताना गोलंदाज सुहास अप्रतिम डिलिव्हरी ज्या ज्या वेळेला या प्रकारचे चेंडू हाताळले जातात फलंदाजाला वाटतं वाईट आहे की काय आणि त्या नादामध्ये मात्र डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फसला आहे आणि त्या ठिकाणी मिथलेश याच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट चेंडू येत असताना अतिशय चांगली गोलंदाजी म्हणेल कारण अजिंक्य इलेव्हन या संघाचा जर विचार करायचा झाला 42 धावा जरूर धावफलकावरती लगावल्या होत्या आणि त्यानंतर ज्या प्रकारचे खेळ गेले ते ऑन साईडला खेळून काढला चेंडू मिडकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ चेंडू त्या ठिकाणी गेला क्षेत्ररक्षण केलं जाते का तर येस फील्ड केलं जाते आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावांनीशी धावफलक पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोहोचते 13 धावांवरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे तीन चेंडूंचा खेळ 13 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगती पथावर आता मात्र सुरेखाचा चेंडू पाहायला मध्ये बॅटची टॉपेज घेऊन सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या मागे सीमारेषा बाहेर 4 धावा थँक्यू 17 धावा धावफलकावरती अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहेत दुसऱ्या षटकाचा विचार करायचा झाला तर त्यानंतर येणारे अजूनही 6 चेंडू म्हणजे टोटल 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय एका बाजूला सोळे ट्रॅव्हल्स आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य इलेव्हन
मोठा बॅट कमाण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. अक्रॉस द बॅटचं क्रिकेट मित्रांनो खूप घातक असतं. ज्या ज्या वेळेला तुम्ही अक्रॉस द बॅट खेळता त्यावेळेला चेंडूला व्यवस्थित रीतीने जज करणं गरजेचं असतं. चेंडूमध्ये स्विंग तुम्हाला करणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच तुम्ही त्या प्रकारचे फटके खेळू शकता. आणि या ठिकाणी त्या गोष्टी कोणतीच आचपण न करत असताना ब्लाइंड स्ट्रोक खेळत असताना डॉट चेंडू होताना पायामध्ये आता मात्र ऑन साईडला बिरकावून दिलाय. चेंडू गेलाय सरळ इन टू द फॅन्स आउट ऑफ द पार्क. सहा धावा. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर प्रशीत. सहा चेंडू 19 धावांची गरज असताना 3 धावांची पॅनल्टी मायनस करत असताना 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला 16 ट्रॅव्हल दुसऱ्या बाजूला अजिंक्य 11. कोण पडेल कोणावरती भारी? संजय सुळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. षटकार या ठिकाणी गरजेचे आहेत आणि त्या षटकाराला मारण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा केलं जात आहे कारण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला परीक्षित दुसऱ्या बाजूला मिथलेश. अप्रतिम खेळाचा नजारा दाखवतो या ठिकाणी मिथलेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार एक षटकार आपण पाहिला आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 16 धावांची गरज असताना कशा प्रकारे फटकेबाजी होते ती आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वर येत आहेत. मिस्टर बॉलरचं नाव रे रोहित. रोहित कोकरे. सहा चेंडू 16 धावांची गरज असताना मोठा बॅट कमाण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळून काढलाय. जोपर्यंत क्षेत्रशी चेंडूवरती एकदा पूर्ण दुसरा धावायचा प्रयत्न होतो का आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मिथलेशला माघारी परतावं लागते की का? येस मिथलेश इज गॉन. आणि एक आनंदाची बातमी असेल एक अशा पल्लवी ठरणारी बातमी असेल कारण ज्या वेळेला मिथलेश जो फटके मारत होता तो तंबूच्या आश्रयाला जातोय. 6 डीजे. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. स्ट्रॉन्गली ये जादू तेरा मुझ पे चल गया. चिकनी कमर पे तेरी मेरा. अप्रतिम चेंडू होता त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मात्र उजव्याष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहतोय शफल झाले होते. आमच्या ऑफिशियल त्या ठिकाणी कोणती हालचाल न करत असताना डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतोय चेंडूंचा विचार करायचा झाला तर 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा. मोठा बॅट कमाण्याचा प्रयत्न. चेंडू सर आला या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षासमोर आणि क्षेत्रशील त्या ठिकाणी मिडअपचा येत असताना झेल घेतोय आणि माघारी परतावं लागते. परीक्षित याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मिस्टर सुनील स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 याचा अर्थ तिन्ही मोठे फटके या ठिकाणी येणं गरजेचे असतील आणि ते 3 फटके कशा प्रकारे. चला अजिंक्य 11 थोडी घाई करा. तीन चेंडू 15 धावा याचा अर्थ 2 षटकार आणि 1-3 धावांचा म्हणजे 1 चौकार जरी आला तरी सुद्धा सामना जिंकू शकतात. परंतु ते 2 षटकार येतात का हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे सध्याच्या घडीचा आणि या प्रश्नाचं उत्तर येणारी काळ वेळ आपल्याला नक्कीच दाखवणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू जवळ एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी धाव फलकासाठी म्हणजेच रनरेटसाठी मेहनत करावी लागेल कारण ज्या ज्या वेळेला लेग स्टेजचे आपण सामने खेळतो त्या त्या वेळेला विजय जर का आपल्यापासून लांब होत असेल तर ॲटलिस्ट त्या विजयाचा जवळ जाण्याचा प्रयत्न करावा हे लेग स्टेजचे सामने आपल्याला सांगत असतात. परंतु या ठिकाणी 2 चेंडू आणि 14 धावांची गरज असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी सोळे ट्रॅव्हल्स या संघाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू या ठिकाणी जातोय डॉट स्वरूपाने. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये 1 चेंडू आणि 14 धावा.
यापुढील होणारे मॅच त्या मॅचकडे सुद्धा आपण वळणार आहोत. डीव्हीपीएल सीझन 2 वर्ष 2021 आणि या स्पर्धेतील आजचा हा दिवस या एक दिवसीय सामन्यांमधील आता चालू असलेला सामना आपण पाहतोय. सहावा आणि या सहाव्या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय अजिंक्य 11 हा संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन, तसेच पराभूत संघ सोया ट्रॅव्हल्स आपलं सुद्धा कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कैलासवरची दगडू पावदाने वॉरियर्स आणि दादा एडगे स्ट्राइकर्स या दोन संघांदरम्यान जी लढत आहे, विनंती आपापल्या पोझिशन लगेचच घ्या आणि मैदानाच्या दिशेने चालू व्हायचंय. चला या ऐकूया या पुढील सामन्यांसाठी धावतो समालोचन दीपेश माने सरांना.